जीवनामध्ये परमेश्वर पित्याच्या सत्याची निवड केलेली आहे. सत्य कोण आहे? हा 14:6 प्रभू विष्णू म्हटले, मार्ग सत्य व जीवन हेच आहे, म्हणजे सत्य प्रभू येशू आहे. मार्गही सत्य आणि जीवनही प्रभू येशू आहे. सूत्रग्रंथ म्हणत आहे, मी सत्याचा मार्ग परमेश्वराचा मार्ग निवडलेला आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा निवड करण्याची आपली वेळ येते. आपल्या समोर चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी असतात आणि या दोन्ही गोष्टीतून कोणत्या गोष्टीची निवड करावी ही अनेक वेळा आपल्याला समजत नाही. काही वेळा तर अनेक चुकाही करून बसतो. बायबल शिकवते, स्वतंत्र ग्रंथ म्हणते, मी निवडलेला आहे तो देवाचा मार्ग, सत्याचा मार्ग, अशासाठी की मी परमेश्वराच्या मार्गावर चालावे, परमेश्वर पित्याचे नियम पाळावे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये कोणती गोष्ट निवडावी म्हणून मात्र अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले असतील की नक्की कोणती गोष्ट मी निवडू. आणि अनेक वेळा कदाचित तुम्हाला कळत नसेल, समजत नसेल की मी काय करू. लक्षात ठेवा, अशा गोष्टीची निवड करा जे चांगले, जे सत्यासरून आहे, जे परमेश्वरापासून आहे, त्या गोष्टीची निवड करा. सर्वात महत्व तुम्ही प्रभूला आपल्या जीवनामध्ये बोलवा, म्हणजे प्रभूला तुम्ही निवडा. प्रभूची निवड तुम्ही आपल्या जीवनात करा जसं प्रभूने आपल्याला निवडले. युहान 15:16 प्रभू येशू काय म्हणते, मी तुम्हाला निवडले आणि मी तुम्हाला नेमले आहे. मी तुम्हाला निवडलेले आणि नेमलेले. आता प्रभू या ठिकाणी काय म्हणतो, तुम्ही मला निवडलेले, तुम्ही मला नेमले नाही, तर मी तुम्हाला निवडलेले. प्रभूने प्रथम आपल्याला निवडलेले आणि आपली नेमणूक केली की आपण जाऊन फळ द्यावे आणि आपण कार्य करावे. प्रभू येशू त्या ठिकाणी म्हणत आहे की मी तुमची निवड अशासाठी केलेली आहे की तुम्ही जाऊन फळ द्यावे. म्हणून तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले. खरोखर जीवनामध्ये परमेश्वराने आपल्याला निवडलेले. प्रथम आपण परमेश्वरला निवडलेला नाही, प्रभूला निवडलेला नाही. प्रभूने आपली निवड केली म्हणून प्रभूने आपल्या त्याच्याकडे बोलावलेले. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, प्रभूने आपल्याला निवडले म्हणून आपल्यासाठी प्रभू क्रूसवर बलिदान झालेले. आपण प्रभूसाठी काय केलेले? जर खरोखर तुम्ही प्रभूला निवडलेले की मी प्रभूची सेवा करेन, मी प्रभूचे नियम पाळेन, मी प्रभूमध्ये जीवन जगेन, अशा प्रकारे जर तुम्ही आपल्या जीवनात प्रभूची निवड केलेली आहे आणि जर त्या प्रकारे तुम्ही प्रभूच्या मार्गात चालत आहात, उत्तम आहे. तुम्ही प्रभूला जोडलेले आहात कारण तुम्ही प्रभूची निवड केल्यामुळे प्रभूचे नियम पाळत आहात. अनेक वेळा आपण देवाला निवडतो, चांगल्या गोष्टी निवडतो, पण त्या प्रकारे करत नाही. जसं की योशुआ 24:22 वचनात योशुआने काय म्हटले इस्रायल लोकांना, तुम्ही जर परमेश्वरलाच निवडले असणार तर परमेश्वराची सेवा सुद्धा करा. जर तुम्ही परमेश्वर निवडलेला आहे तर परमेश्वराची सेवा करा. जर खरोखर आपण प्रभूला निवडले आपल्या जीवनामध्ये, आपल्या जीवनात आपण परमेश्वराची निवड केली आहे प्रभूच्या सेवेची, प्रभूच्या कार्याची, तर आपण ते कार्य सुद्धा केले पाहिजे. प्रभूच्या मार्गावरही आपण चालले पाहिजे. प्रभूच्या नियमाप्रमाणे आपण जीवनही जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण रूथ या पुस्तकामध्ये पाहतो, रूथ ही कथेमध्ये ज्यावेळेला नामी मोआब देशी का आली, कारण दुष्काळ पडल्यामुळे ती आपला पती आणि आपली दोन मुलं यांना घेऊन ती मोआब देशी राहू लागली, तिचे कुटुंब. परंतु त्या देशामध्ये तिने तिचा नवरा मरण पावला आणि तिने आपल्या दोन्ही मुलांचे तिथे लग्न केले. मोआब बायका आपल्या मुलांना करून दिल्या. त्या ठिकाणी तिचा नवरा तर मेला, परंतु तिचे दोन्ही तरुण मुलगे पण मरण पावले. नामी विधवा झाली आणि तिच्या दोन्ही सुनाही विधवा झाल्या. 10 वर्षानंतर तिला कळले की बेथलेम यहुदात परमेश्वर पित्याने आपल्या लोकांची आठवण केलेली आहे आणि त्यांना धान्य दिलेले. तेव्हा मात्र ते आपल्या दोन्ही सुनाना म्हणत आहे, मोठी
सून अर्पा आणि दुसरी छोटी रूथ. ती आपल्या दोन्ही सुनांना म्हणते, तुम्ही आपल्या माहेरीचं लग्न करा, सुखी व्हा. आपल्या सुनांची समजूत घालते. मोठी सून अर्पा मात्र माघारी आपल्या माहेरीत जाते. नामीने रुथलाही समजवले, पण रुथ जाण्यासाठी तयार होती. रुथ नामीला म्हणते, आपण जिथे कुठे जाणार तिथे मी तुमच्या बरोबर येणार. तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. ती काय म्हणते बा, वचन भूत एक अध्याय वचन 16 मध्ये ती नामीला म्हणते, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव, मी तुमच्या बरोबरच येणार. ती परमेश्वर आणि परमेश्वरच्या लोकांना त्या ठिकाणी निवडत आहे. रुथ तरुण विधवा होती, माहेरी जाऊन लग्न करून मात्र पुढे आपला संसार चालू शकत होती, परंतु ते नामीला निवडत आहे. अर्थात परमेश्वरच्या लोकांना आणि परमेश्वरला ती निवडत आहे. तिने हा विचार केला नाही की माझी सासू म्हातारी आहे आणि मी तिच्या बरोबर जाऊन तिथे करू काय, जिकडच्या लोकांना मी ओळखू सुद्धा नाही. हा विचार तिने केला नाही, तर ती म्हणते, तुमचा देव का माझा देव, हा तिचा नामीचा देव कोण होता, ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, तो परमेश्वर पिता ज्याने सर्व काही निर्माण केले. ही रुथला समजले होते. म्हणून ती नामीला म्हणते, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. आणि आपल्या सासू बरोबर जाण्यासाठी तयार झाली आणि ती बेथलेहेम युद्धात गेली. आपल्या सासूची सेवा करू लागली, मेहनत करून सर्वा वेचून. परमेश्वर पित्याने तिचे कल्याण केले. तिचे लग्न बवाझा बरोबर झाले, तिला मुलगाही झाला ओबेद. या रुथला मुलगा झाला ओबेद. या रुथचे नाव इस्रायल वंशात म्हणजे यहुदाच्या वंशात जोडले गेले. यहुदा कुलात, ज्या यहुदा कुलातून दाविदाचा जन्म आणि प्रभू येशूचा जन्म झाला, ज्या ओबेदला तिने जन्म दिला, तो ओबेद दाविदाचा आजोबा वापरला आणि रुथ दाविदाची पंच बनली गेली. यहुदा कुलात, यहुदा वंशात या रुथचे नाव जोडले गेले. आणि आपण बायबल मध्ये पाहतो मत्ते मध्ये मात्र एक अध्यायामध्ये रुथचे नाव आपल्याला त्या ठिकाणी आढळते. अगदी नव्या करारामध्ये सुद्धा या रुथचे नाव जोडले गेले. वचन संधी मध्ये 1:5 वचनात या रुथचे नाव जोडले गेले. या वंशावलीमध्ये प्रभू येशूच्या वंशावलीमध्ये का काय कारण ते बघा, ती मग असली होती तर यहुदा वंशात तिचे नाव जोडले गेले. दाविदाची पंची बनली गेली कारण तिने परमेश्वराला परमेश्वरच्या लोकांना निवडले आणि त्यामुळे परमेश्वर पित्याने तिचे भविष्य जीवन तर उज्ज्वल केले, परंतु तिचे नाव सुद्धा कायम राखिले. या रुथचे नाव इतकंच नाही, या रुथच्या नावावर एक पुस्तक लिहिले गेले ज्याच्यामध्ये 4 अध्याय, रुथ हे पुस्तक ज्याच्या 4 अध्याय आहेत. तिच्या नावावरही पुस्तक लिहिले गेले, जे मोआबी स्त्री होती, ना यहुदी ना इस्रायली, मोआबी, तरी तिच्या नावावरही पुस्तक बनले गेले. आणि मात्र तिचे तिचे जीवन भविष्य तर उज्ज्वल बनले, परंतु तिचे नावही कायम झाले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वंशामध्ये तिचे नाव जोडले गेले. आज आपल्या जीवनात आपण कोणाला निवडत आहोत? काय परमेश्वर पित्याला, प्रभूच्या सेवेला, सत्याला आपण निवडत आहोत का? आणि जर प्रभूची निवड केली आहे तर प्रभूच्या मार्गावर आपण चालत आहोत का? प्रभूच्या नियमाप्रमाणे आपण जीवन जगत आहोत का? प्रभूला निवडा. अनुवाद मध्ये आपण पाहतो, अनुवाद 30:19, जीवन व मरण, आशीर्वाद व शाप हे मी तुझ्या जर ठेविले, मग तू जीवन निवडून घे. परमेश्वर पिता म्हणत आहे, जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि शाप मी ठेविले तुझ्याकडे, तर तू काय कर, त्याच्यातले तू जीवन निवडून घे. आपल्या समोर आहे जीवन आणि मरण, आशीर्वाद आणि शाप, निवडायचे काही आपल्या हातात आहे. वचन स्थिती परमेश्वर पिता म्हणत आहे, या मोशेद्वारे मोशे म्हणत आहे, तू जीवन निवडून घे. काय निवडून घ्यायचंय आपल्याला? जीवन निवडून घ्यायचंय. ज्या वेळेला आपण प्रभूपासून जीवन निवडून घेणार, तेव्हा प्रभू आपल्याला अनुग्रह देणार,
तेव्हा प्रभू आपल्याला आशीर्वाद देणार, तेव्हा प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. वचन सत्य तू जीवन निवडून घे, जीवन कोण आहे जसं मी अगोदर म्हटलं John 14:6 मार्ग सत्य व जीवन मी जे प्रभू येशू तिथे म्हटले, प्रभू येशू जीवन मार्ग आणि सत्य. तर प्रभू येशूची निवड तुम्ही आपल्या जीवनामध्ये करा, आपला उठायक म्हणून, आपला प्रभू आणि आपला तारणारा म्हणून, आणि प्रभूच्या मार्गाने चला. प्रभू येशू पित्याच्या नियमाने जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तुम्ही चांगल्या गोष्टीची म्हणजे प्रभूची निवड करा. जेव्हा आपण प्रभूची निवड करतो तेव्हा प्रभू आपल्याला अनुग्रह देतो, तेव्हा प्रभू आपल्याला आशीर्वाद देतो, आपली उन्नती करतो. प्रभू मध्ये जीवन जगत असताना दुःख येणार, संकट येणार, समस्या येणार, मग विचार करा आम्ही प्रभूला निवडले मग आमच्या जीवनात दुःख का? मग आम्ही दुःख निवडले नव्हते, आम्ही ख्रिस्ताला निवडले होते. ख्रिस्तामध्ये जीवन जगत असताना दुःख, त्रास, निंदा, छले होणार, अपमान, बदनामी, परंतु त्याचे जे फळ आहे ते स्वर्गीय राज्यामध्ये अनंत काळाचे जीवन आणि अनंत काळाचा आनंद आहे. या पृथ्वीवर आपण इतर गोष्टी सुख निवडत आहोत, परंतु दुःख तर येणारच. दुसरी गोष्ट, अधोलोकातल्या नरकामध्ये आपण युगायुगासाठी पीडा भोगणार, कारण आपण जगाच्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी निवडल्या असल्या कारणाने. बघा, आपण उत्पत्तीमध्ये 13:1 पाहतो, अब्राम आणि लोट. अब्रामाच्या गुराख्याने लोटाची गुराखी त्याच्यामध्ये भांडणे उलगली. तेव्हा अब्रामाने लोटास म्हटले, आपण भाऊ बंधापैकी आपल्या तंटा भांडण नको. तू उजवीकडे जाशील तर मी डावीकडे जाईन, तू डावीकडे जाशील तर मी उजवीकडे जाईन. लोटने सोर या प्रांताकडे दृष्टी लावून पाहिले तर तिकडे पुष्कळ पाणी आहे, चांगली जागा आहे, कारण सदोम आणि गमोरा प्रदेशाचा नाश करण्याच्या अगोदर तो जो प्रांत होता तो परमेश्वर पिताच्या येदेन बागेसारखा होता, इतका तो सुंदर होता. लोटने सर्व उत्तम उत्तम त्या देशातले निवडून घेतले, म्हणजे स्वर प्रांत, आणि लोट आपल्या सर्वस्वला घेऊन तिथे जाऊन राहू लागला. लोटाच्या डोळ्याला जे दिसले पृथ्वीतल्या सुंदर गोष्टी त्या लोटाने निवडून घेतली, परंतु अब्रामाचे लक्ष पिता परमेश्वराकडे होते. शिल्लक राहिलेले अब्रामाच्या वाटेस झाले, पण परमेश्वर पित्याने अब्रामास काय म्हटलं? जेव्हा लोट आणि अब्राम विभक्त झाले, म्हणजे लोट अब्रामापासून दूर झाला, ते अब्रामाने म्हटले, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या दिशेकडे दृष्टी लावा, हे सर्व तुला दिसते ना, हे तुला तुझ्या संततीला मी निरंतर लागू करत आहे. लोटाने मात्र या पृथ्वीची सुंदरता पाहून मात्र पृथ्वीच्या गोष्टी निवडल्या. अब्राम समाधानी राहिला, तर अब्रामाचे लक्ष पिता परमेश्वराकडे होते. म्हणून पिता परमेश्वराने अब्रामाला या पृथ्वीमध्ये सर्वस्व दिलं, त्याच्या त्याला त्याच्या संततीला सर्व लागू तर केलं, परंतु परमेश्वर पित्याने अब्रामाला आपला मित्रही बनवले. अगदी 141:8 अब्राम परमेश्वर पित्याचा मित्र बनला गेला, देव पित्याचा तो मित्र बनला गेला. अब्राम देव पित्याने अब्रामाला हरेक गोष्टी समृद्ध केले होते, आशीर्वादित केले होते, तर अब्रामाचे लक्ष पूर्ण रीतीने देव पित्याकडे लागलेले होते, धन संपत्तीकडे, वस्तूकडे लागलेले नव्हते. ज्या लोटाने जगाच्या वस्तू निवडल्या त्या लोटाच्या हाती काहीच लागले नाही. जेव्हा उत्पत्ती 19:17 पाहतो, सदोम आणि गमोरा प्रदेशात पाप पडल्यामुळे देव पित्याने गंधक आणि अग्नी यांचा वर्षाव करून सदोम आणि गमोरा भस्म केले. तेव्हा लोट परमेश्वर पित्याच्या दूताने लोटाला, लोटाच्या दोन्ही मुली आणि लोटाच्या बायकोला मात्र बाहेर काढले. लोटाची सर्व संपत्ती सदोम आणि गमोरा प्रदेशाचा नाश होती गेली, लोटाची सर्व संपत्ती भस्म झाली, नष्ट झाली. फक्त लोटाचे कुटुंब वाचले गेले, लोटाच्या बायकोही मागे वरून पाहिले, म्हणून तीही मिठाचा खांब बनले. लोटाच्या मुली वाचल्या गेल्या, बाकी जी संपत्ती त्याने गुणा केली होती तिथे घेऊन गेला होता, ते सर्व भस्मान नष्ट झाले. ज्या गोष्टी त्याने जगातले निवडल्या त्या त्याच्या बरोबर राहू शकल्या नाही, पण देव त्याने अब्रामाला सुरक्षित ठेवले, अब्रामाला वाचवले, अब्रामाच्या धन संपत्तीची सुद्धा सुरक्षा परमेश्वरने त्याने केली. तर अब्रामाचे लक्ष देव पित्याकडे लागलेले होते. आपल्या जीवनात नेहमी परमेश्वर पित्याकडे लक्ष लावा, या जगाच्या सुंदर वस्तूकडे नाही.
धन संपत्ति किंवा घरदार जमीन जागा हे माझे हे मला हवंय हवंय नाही. प्रभूकडे लक्ष द्या. प्रभू तुम्हाला सर्वस्व देणार. सर्व इच्छा प्रभू परमेश्वर तुमच्या पूर्ण करणार. सर्वात महत्व प्रभूला आपल्या जीवनात द्या. प्रभूला महत्वाचे स्थान द्या. प्रभूची निवड तुम्ही आपल्या जीवनात करा म्हणजे प्रभू तुम्हाला अनुग्रह देणार. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करणार. कारण शेवटच्या दिवसात अशी लोक येतील ज्या वाईट गोष्टीची निवड करतील. वचन सांगते की तिमोथ्याला दुसऱ्या पत्रामध्ये दुसरे पत्र 3:1-5 वचनामध्ये शेवटल्या खाली कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसं स्वार्थी धनलोभी बडाईखोर दरविष्ट निंदक आई बापास न मानणारी उपकार न स्मरणारी अपवित्र ममताहीन शांतता द्वेषी चहाडखोर असमय संयमी कूढ चांगल्या बद्दल प्रेम न बाळगणारी विश्वासघाती कूढ गर्वाने कुजलेली देवा प्रेम करण्याची सुख विलासाची आवड धरणारी सुभक्तीचे केवळ बाहेरूप दाखवत तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होती त्यांच्यापासूनही दूर राहा. वचन सांगते शेवटच्या काळात अशा लोक येतील जे पूर्ण पापाने भरले असतील स्वार्थी गर्विष्ठ असतील आई बापाला सुद्धा मान देणार नाही अपवित्र अशुद्ध जीवन जगणारे. आणि वचन काय सांगते देवावर प्रेम करण्याऐवजी सुख विलासाची आवड धरणारी कोणत्या गोष्टीची ते निवड करतील कोणत्या गोष्टीची आवड बाळगतील जगाच्या सुख सोयीची देवावर प्रेम करणार नाही ते परमेश्वराची निवड करणार नाही परमेश्वराची गोडी बाळगणार नाही तर जगाच्या गोष्टीची गोडी बाळगतील जगाच्या सुख विलासाची मात्र आवड बाळगतील निवड करतील. अशी लोक येतील म्हणून वचन सांगते की त्यांच्यापासून तुम्ही दूर राहा. ती बाहेरून आपलं रूप चांगलं दाखवतील की हा आम्ही पवित्र आहोत आम्ही प्रार्थना करणारे आहोत आम्ही सेवा करणारे आहोत परंतु नव्हे मात्र ती वाईट करणारे सैतानाला खुश करणारे लोक असतील. म्हणून आपले लक्ष आपल्याला पूर्ण रीतीने प्रभूकडे लावायचे प्रभूची निवड आपल्या जीवनात आपल्याला करायची आणि प्रभूच्या नियमाप्रमाणे आणि प्रभूच्या आज्ञेप्रमाणे आपल्याला वाटते चल करायचे. ज्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह करणार प्रभू आपल्याला आशीर्वाद देणार आणि प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. परमेश्वर पित्याची निवड तुम्ही आपल्या जीवनात करा. इब्रिलोकास पत्र 11:24-26 वचनामध्ये वचन सांगते की सर की मात्र मोशेने देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे या गोष्टी त्याने निवडल्या. वचन सांगते मोशे पोट झाल्यावर त्याने आपल्या फारोच्या कन्याचा पुत्र मेनमिनेच्या विश्वासाने नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत केले. अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणिले कारण त्याची दृष्टी प्रतिफलावर होती. बघा हा मोशे जो मात्र एक लेवी घराण्यात जन्म पावला त्यावेळेला फारो राजा जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाची हत्या करत होते त्या मुलांना मारत होते नदीत टाकत होते. परंतु परमेश्वर पित्याने मोशेचा जीव सुरक्षित ठेवला. त्याच्या आईने त्याला 3 महिने लपून ठेवले अधिक राहू अधिक लपू शकत नाही म्हणून तिने पेटारा केला त्याच्यामध्ये आपल्या मुलाला ठेवले आणि मात्र तिने नदीमध्ये त्या मुलाला सोडले. तो मुलगा फारोच्या मुलीला आढळला. फारोच्या मुलीने आपला मुलगा म्हणून या मोशेचा सांभाळ केला. त्याला मोशे नाव दिले कारण तिने म्हटले मी याला पाण्यातून काढले आहे. तो 40 वर्ष फारोच्या घराण्यात मोशेचा मुलगा म्हणून राहिला. राज्य घराण्यात 40 वर्ष कोणत्या वस्तूची गोष्टीची कमतरता नव्हती मोशेला. धन संपत्ती सर्व होते. परंतु जेव्हा त्याला कळले की मी मात्र एक इस्रायली व्यक्ती आणि माझे लोक दुःख आणि पीडा भोगत आहेत आणि माझे लोक परमेश्वराचे लोक आहे आमचा देव परमेश्वर पिता आहे स्वर्गीय पिता आहे. तेव्हा त्याने फारोचा मुलगा म्हणे फारोच्या मुलीचा मुलगा आणि नाकारले. त्याने सुखाऐवजी प्रभूच्या लोकांबरोबर दुःख सोसणे पसंत केले. त्याने प्रभूसाठी प्रभूच्या लोकांसाठी दुःख निवडले. कोण अशी व्यक्ती जे दुःख निवडणार आणि सुख निवडणार नाही.
मोशले माहिती होतं मी प्रभूसाठी प्रभूच्या लोकांसाठी दुःख निवडत आहे, पण हे दुःखच माझे सुख आहे कारण मी परमेश्वराला निवडत आहे। म्हणून मात्र या मोशेला परमेश्वर पित्याने निवडले। मोशे तिथून पळून मिद्यानी देशामध्ये गेला आणि घर जावई म्हणून राहिला एक मिद्यानी मित्र नावाच्या माणसाजवळ। त्याच्या मुलीचं लग्न मात्र या मोशे बरोबर झालं, सिपोराचं लग्न। मोशे आपल्या सासऱ्याबरोबर घर जावे म्हणून 40 वर्ष राहिला। 40 वर्ष तो फारूच्या घरात राहिला, 40 वर्ष मिद्यानी देशात घर जावे म्हणून राहिला। त्यानंतर परमेश्वर पित्याने त्याला पाचारण केले याच मोशेला, आणि या मोशेच्या द्वारे परमेश्वर पित्याने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढले, तांबड्या समुद्रातून बाहेर काढले। मग 40 वर्ष तो देवासाठी जिजला, परमेश्वर पित्याचे नियम आणि आज्ञा याचे त्यांनी पालन केले। जसं 40 वर्ष राज्य करणार, 40 वर्ष सासऱ्याच्या घरात, त्याच्यानंतरची 40 वर्ष पूर्ण परमेश्वरासाठी समर्पण। त्याने प्रभूसाठी दुःख निवडले, पसंत केले, म्हणून आज तो स्वर्गीय राज्यात आहे मोशे, आणि सार्वकालिक सुख मात्र उपभोगत आहे, सार्वकालिक आनंदाचा अनुभव घेत आहे। स्वर्गीय राज्यात शांतीचा अनुभव मोशे घेत आहे, आणि मोशेचं नाव माझे आहे आणि राहणार, कारण मोशे पूर्ण देविकेच्या नियमात चालला, अनुकरणामध्ये तो जीवन जगला। अनुवाद 34:10-12 वचनात उल्लेख केलेले मोशे सारखा संदेश का झाला नाही, पूर्ण देवाच्या परिचयाचा। आणि ज्या प्रकारे परमेश्वर पित्याने मोशेच्या द्वारे जे कार्य घडून आणले त्या बाबतीत मोशे सारखा कोणी झाला नाही। इतका महान सेवक, महान संदेशता मोशे संदेशता बनला गेला, कारण त्याने प्रभू बरोबर प्रभूच्या लोकांसाठी दुःख पसंत केले, दुःखाची निवड केली। तुम्ही प्रभूला निवडलेले, प्रभूची सेवा निवडलेले, भले जीवा दुःख देतील पण हे दुःख तुम्हाला स्वर्गीय राज्यात सुख देते। प्रभूमध्ये जीवन जगत असताना, पूर्ण प्रभूच्या नियमाच्या आज्ञेचे पालन करत असताना किती दुःख आले तरी ते दुःखाचा असर आपल्यावर होत नाही, परिणाम होत नाही। प्रभूमध्ये जीवन जगत असताना किती दुःख आले तरी मन मात्र आनंदाने शांतीने भरलेले असते। म्हणून आपल्या जीवनात प्रभूची निवड करा, प्रभूमध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करा, प्रभूच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा। दाविदाच्या जीवनात आपण पाहतो 1 इतिहास 21:1 दाविदाची चूक। दाविदाने इस्रायल लोकांची गणना करण्याची आज्ञा केली। दाविदाच्या या चुकीमुळे याबाने तर इस्रायल लोकांची गणना तर केली, पण या चुकीमुळे मात्र परमेश्वर पित्याचा क्रोध इस्रायल लोकांना भडकला। दाविदाने देवपित्याचा सल्ला घेतला नाही। दावीद जे काही करायचा देव पित्याला विचारूनच करायचा, परंतु या वेळेला दावीदला सैतानाने प्रवृत्त केल्यामुळे दावीदाने देवाचा सल्ला घेतला नाही, आणि दावीदाच्या या चुकीमुळे परमेश्वर पित्याने गाद संदेशाच्या द्वारे त्याच्या पुढे 3 गोष्टी ठेवल्या। त्या म्हणजे 3 वर्ष दुष्काळ, 3 महिने शत्रूची तलवार तुझ्या पाठीस लागावी, किंवा 3 दिवस मरेल इस्रायल लोकांचा नाश होईल। देव पित्याने या दाविदाच्या पुढे 3 गोष्टी ठेवल्या, किंवा दावीद म्हणत आहे माणसाच्या हाती सापडण्यापेक्षा देवाच्या हाती सापडणे बरे। मी प्रभूच्या हाती सापडतो तर प्रभूचे वात्सल्य मोठे। आणि मात्र दाविदाने प्रभूपासून येणारी मरीचा स्वीकार केला, आणि या मरीने 70,000 लोकांचा बळी गेला। दावीद पश्चाताप करू लागला, प्रार्थना करू लागला, प्रभू हा मूर्खपणा मी केले, हे पाप मी केले, हे दुराचरण मी केलेले, प्रभू तुझा माझ्या आणि माझ्या घराण्यावर पडू दे, त्या मेंढ्याने काय केलेले। दावीद प्रार्थना करत आहे, म्हणून प्रभूने आपल्या पुत्राला आज्ञा दिल्या, पुत्राने आपली तलवार ज्ञानात घातली आणि या मरीचे निवारण झाले। दावीदाने पश्चाताप केला, परमेश्वर पित्याला यज्ञ केला आणि देव पित्याने मरीचे निवारण केले। दावीदाने जर शत्रूचे तलवार की शत्रूच्या हाती सापडले असता तर कदाचित मात्र 3 किंवा 3 वर्ष दुष्काळात अनेक लोकांचे प्राण गेले असते, किंवा 3 महिने शत्रूच्या तलवारीद्वारे अनेक लोकांची हत्या झाली असते, पण दावीद माणसाच्या हाती सापडण्यापेक्षा देवाच्या हाती सापडत आहे। तर ठाऊक होतं मी जर परमेश्वर निवडत आहे, मी पाप केले त्यामुळे अशी शिक्षा होत आहे, त्यामुळे पीड आहे, तर मी देवापासूनच दंड स्वीकारण्यासाठी तयार आहे।
प्रभु तुझा हात आमच्यावर करू दे, कारण देवाचे वात्सल्य मोठे आणि बरोबर प्रभूला दया आली आणि मरी निघून गेली, पीडा निघून गेली. अनेक वेळा आपण चुका करतो, प्रभूचे नियम म्हणतो, आज्ञा म्हणतो, पुन्हा आपल्या जीवनात पीडा येतात, समस्या येतात, निराश येतात, दुःख येतात आपल्या पापाद्वारेही, परंतु जेव्हा आपण पश्चाताप करतो आणि पूर्ण देवाचे नियम पाळायला सुरुवात करतो आणि प्रयत्न करतो की चुका माझ्यातून घडू नये, होऊ नये आणि परमेश्वर पित्यामध्ये जीवन आपण पुढे जगतच जातो, तेव्हा प्रभूचा अनुग्रह आपल्याला मिळत राहतो, आशीर्वाद आपल्याला मिळत राहतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या आपल्यामध्ये आपल्या जीवनामध्ये निवड करा, प्रभूच्या नियमाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा. युहान 3:19-21 निवडा हा नाही की जगात प्रकाश आलेला आहे, परंतु मनुष्याने प्रकाशापेक्षा अंधकाराचे आवरण धरले, कारण त्याची वृत्ती दुष्ट होती म्हणून. बाइबल सांगते निवाडा हाच आहे की जगात प्रकाश ख्रिस्त आलेला आहे, परंतु मनुष्याने अंधकार निवडला, अंधकाराचे आवरण धरले, कारण त्याची वृत्ती मात्र वाईट होती म्हणून. ते प्रकाशाकडे येत नाही कारण ते अंधकारात चालतात, ते प्रभूला निवडत नाही. आज ते निवडत जगाच्या गोष्टी, कारण ते पापा ते पापा जगाने ते, परंतु आज आपण ख्रिस्ताला ओळखले, ते ख्रिस्ताची निवड तुम्ही आपल्या जीवनात करा, प्रभूच्या सेवेची निवड तुम्ही आपल्या जीवनात करा आणि आपलं जीवन तुम्ही प्रभूसाठी समर्पित करा. प्रभू येशू ख्रिस्ताला आपला मुक्तीदाता, आपला तारणारा, आपला प्रभू म्हणून कबूल आणि ग्रहण करा. प्रभूच्या नियमावर चला, पाप आणि वाईट आपल्या जीवनातून दूर करा. आपल्या जीवनात सर्वात महत्व तुम्ही प्रभू येशू पित्याला द्या. प्रभूला आपला उद्धारक म्हणून निवडा, प्रभूला आपला तारणारा म्हणून, प्रभू म्हणून आपली निवड करा. आपल्या जीवनात प्रभू येशू ख्रिस्ताची निवड करा आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्याच मार्गात चला, ज्याद्वारे आपल्या वर प्रभूची कृपा होणार, अनुग्रह येणार, आशीर्वाद येणार आणि आपली हरेक बंधने पूर्ण रीतीने तुटली जाणार, हरेक समस्यातून आपली सुटका होणार. हालेलुया, 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 हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.